मी किरण गाडगे, संभाजी ब्रिगेडचा पुणे विभागीय अध्यक्ष. आज मराठा आरक्षण असेल, स्वामीनाथन आयोगासाठी, तसेच शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी होण्यासाठी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील मंडळाच्या माध्यमातून मराठा आयोगाला कर्ज उपलब्ध होण्यासाठी, तसेच मराठा समाजातील युवकांना युवतींना वसतिगृह बांधतो म्हणून त्यांनी घोषणा करून सुद्धा एकही वसतिगृह आजपर्यंत बांधलं नाही. आणि महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चे लाखोच्या संख्येनं निघून सुद्धा त्याची कसलीही दखल न घेतल्यामुळे व करोडो रुपये ह्या मोर्चासाठी खर्च होऊन त्याचा 1% रक्कम ह्या मराठा समाजाच्या विकासासाठी खर्च न केलेल्या ह्या शासनाच्या विरोधात हे आंदोलन आहे. आम्ही येत्या आषाढी यात्रेला मुख्यमंत्र्याला शासकीय मुहपूजा करू न देण्यासाठी जे घेतलेला आमचा जो निर्णय आहे त्यावर आम्ही सर्वजण ठाम आहोत. येत्या आषाढी यात्रेला मुख्यमंत्र्याला सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाजातील विविध संघटना ह्या रस्त्यावर येऊन आढाव पडणार आहेत. हेलिकॉप्टर उतरू नये म्हणून हेलिपॅडवर असेल किंवा रेस्ट हाऊसवर असेल, तिथं लाखो मराठा समाजातील समाज बांधव आणि आमच्या भगिनी त्या रस्त्यावर उतरून मुख्यमंत्र्याला आढवणार आहेत. मुख्यमंत्र्याला मी एवढीच विनंती करतो की आपण ह्या पंढरपूरची शांतता अबाधित करण्यासाठी आपण स्वतःच्या राजकीय पक्षाचा अजेंडा कुठंतरी घुसवण्याचं काम करू नये. आपण पंढरपूरला यायचंच असेल तर मराठा आरक्षणासाठी ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या मंजूर झाल्या म्हणून जाहीर करावं आणि मगच पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेची पूजा करण्यासाठी यावं. जर तुम्ही इथं येण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो, यापूर्वीसुद्धा संभाजी ब्रिगेडनं मराठा आरक्षणासाठी शिवनेरीवर अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि विधी व न्यायमंत्री वी के पाटील ह्या दोन मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या हेलिकॉप्टर पडून मराठा आरक्षणाचं आंदोलन केलं होतं. तसेच संभाजी ब्रिगेडचे दोन कार्यकर्ते महेश चव्हाण आणि कृष्णा पवार यांनी पंढरपुरात गनिमेकाब्याने येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये टिळक स्मारक पंढरपूर येथे. म्हणजे संभाजी ब्रिगेडचे असे अनेक आंदोलनं आहेत की ह्या आंदोलनाच्या माध्यमातून गनिमेकाव्याच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्याला आमच्या स्टाईलनं विरोध करणारच. हे पाठिंबा आम्ही रात्री तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजा पालखीत सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 20 ते 40 हजार कॉम्प्लेट वाटलेले आहेत आणि आत्ता पंढरपूर तालुक्यात येणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांना कॉम्प्लेट वाचायचं काम चालू आहे. 4 लाख कॉम्प्लेट आम्ही छापलेले आहेत आत्तापर्यंत आणि ते कॉम्प्लेट वाटून वारकऱ्यांचं एकच म्हणणं आहे, मुख्यमंत्री नाही आले तर काही विठ्ठल आमच्यावर रागाला जाणार नाही. विठ्ठलांना मानाचा वारकरी पाहिजे, चालत आलेला वारकरी पाहिजे, हेलिकॉप्टरमध्ये आलेला नको आहे. आणि देव हा सर्व समभावाचा असतो, गोरगरिबांचा असतो. हा देव कुठल्या एका जातीचा नाही, कुठल्या कास्टचा नाही, हा देव बहुजन समाजाचा आहे. आणि पंढरीचा पांडुरंगाला लेकरोळा म्हणून आवर्जून बोललं जातं. त्या लेकरोळा विठ्ठलानंच आमची गाराण ऐकावं आणि मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी द्यावी की पंढरीच्या पांडुरंगाला येऊन कुठल्याही प्रकारे घातपात किंवा काय कुठल्या गोष्टी घडू नये एवढंच बोलतो.